पहाटेची वेळ होती. घड्याळात 4:55 झाले होते. मायानगरीतले नागरिक तेव्हा साखर झोप अनुभवत असतील, तर काही नियमित व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलेले असतील. त्यामुळे एरवी रस्त्यावर नागरिकांची कायम वर्दळ असलेल्या या ठिकाणी पहाटेची वेळ असल्याने शांतता होती. अशावेळी अचानक 2 अज्ञात बंदूकधारी मुंबईतील एका निवासस्थानासमोर येऊन बेछूटपणे गोळीबार करतात आणि काही कळायच्या आतच लागलीच तिथून पसार होतात. त्यानंतर पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होतो आणि तपासाचे चक्र वेगानं फिरू लागतात. ही पार्श्वभूमी देण्याचं कारण असं की अभिनेता सलमान खानच्या घरावर आज पहाटे अज्ञातांकडून गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण हा गोळीबार का करण्यात आला, तो कोणाच्या सांगण्यावरून केला गेला का, याच्या पाठीमागं असलेला नेमका सूत्रधार कोण आहे, हा गोळीबार करण्यामागे नेमका हेतू काय होता आणि गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरामध्ये उपस्थित होता का, असे असंख्य प्रश्न समोर येत आहेत. खरं तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, त्यामुळं याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. तर आज पहाटे 5 सुमारास अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी या राहत्या घरावर बाईकवरून आलेल्या 2 हेल्मेट घातलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांनी एकूण 4 राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक गोळी घराच्या भिंतीवर जाऊन आदळली, तर तिथं असलेल्या कारवरही गोळी लागल्याचं निशाण आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी येऊन पोलिसांकडून या संदर्भात तपास आणि चौकशी सुरू आहे. शिवाय या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे. तसंच फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाली आहे. तसंच या संदर्भातील CCTV फुटेजची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. सध्या पोलीस या दोन्ही हल्लेखोरांच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेतलं जाईल. पण सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा सलमान खान घरी होता का, याविषयीची माहिती मात्र अजून तरी समोर आलेली नाही. पण हे हल्लेखोर नेमके कोण आहेत, त्यांचा संबंध एखाद्या गँगस्टरशी तर नाही ना, या संदर्भातील अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत. दरम्यान 2022 साली सलमान खानचे वडील सलीम खान सकाळी जॉगिंगला गेले असताना त्यांना एका चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. मुसेवाला जैसा कर देंगे असं या चिठ्ठीत लिहिलं होतं. तसंच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली होती. पण आता त्या धमकीचा आणि या गोळीबाराचा काही संबंध आहे का, यामागचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत. पण लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांचा वाद नेमका काय आहे तेही जाणून घ्यायला हवं. तर 1998 साली सलमान हा हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानमधील जोधपूर येथं गेला होता. तेव्हा या दरम्यान त्याने चिंकारा हरणाची शिकार केली असल्याचा त्याच्यावर आरोप केला गेला. शिवाय तेथील स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामुळं त्याला जेलमध्येही जावं लागलं होतं. खरं तर लॉरेन्स बिश्नोई हा ज्या बिश्नोई समाजातून येतो तो समाज हरणाला देवासमान मानतो. पण हरणाची शिकार करून सलमान खानने सबंध बिश्नोई समाजाचा अपमान केला आहे असं बिश्नोईचं म्हणणं आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई हा सलमानला सतत धमक्या देत असतो. आता पोलीस या घटनेची पाळमुळं शोधून काढतीलच, पण या गोळीबाराच्या घटनेनंतर परत एकदा लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर येत आहे. तर अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.